मुलींनो, जयस सिस्टर, सर्वजण कसे आहात? वो सर्वजण बरे आहात. चला आपल्या धर्म शिक्षणाची सुरुवात आपण प्रार्थनेने सुरू करूया. तर सर्वजण हात जोडा, आपले डोळे मिटा आणि जसे मी तुम्हाला सांगते तशा प्रकारे करा. ठीक आहे? आपल्या मनामध्ये देवाने दिलेल्या सर्व अनुग्रहाबद्दल आपण धन्यवाद देऊया. आपल्या जीवनामध्ये जे चांगले कार्य देवाने केलेले आहेत ते आपण आठवण करूया, त्याच्याबद्दल सुद्धा धन्यवाद देऊया. आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, बंधुजन जे काही आपल्याला चांगले गोष्टी शिकवल्यात, चांगले मार्ग दाखवल्यात, त्याबद्दल आपण त्यांच्यासाठी सुद्धा परमेश्वराला धन्यवाद देऊया. दोन मिनिट शांत राहून आजचा क्लास चांगल्या रीतीने शिकण्यासाठी समजण्यासाठी परमेश्वराकडून आशीर्वाद मागूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. मुलांनो, गेल्या क्लासात आपण काय काय शिकलो? कि पिता परमेश्वराने आपले लोक इस्रायलांच्या सेवेसाठी राजांना नियुक्त केले होते आणि राजांनी शत्रूपासून देशातले सर्व लोकांना सांभाळले, संरक्षण केले, त्यांना धन दौलत आणि समृद्धी त्यांच्यामध्ये वाढवली. आज आपण 14वा धडा शिकणार आहोत. 14व्या धड्याचं नाव आहे इस्रायलचे संदेश. इस्रायल लोक हे सर्व पिता परमेश्वराने त्यांच्यासाठी राजे नियुक्त केले, त्यांना सांभाळण्यासाठी, शत्रूपासून वाचवण्यासाठी. तरी पण पिता परमेश्वराला त्यांनी विसरून त्यांनी मूर्तीपूजा करू लागले, दुसऱ्या देवांना त्यांना आराधना करू लागले, त्यांनी देवापासून दूर जाऊ लागले, देवाला विसरून त्यांनी अधर्मिकतेमध्ये बुडून गेले. त्याच्यासाठी इस्रायल लोक परमेश्वराला पुन्हा कशी आराधना करणार आणि पिता परमेश्वराकडे परत आणण्यासाठी कित्येक संदेष्ट्या लोकांना नियुक्त केले. तर त्याच संदेष्ट्या लोकांबद्दल आज आपण या 14व्या धड्यात बघणार आहोत. संदेष्टे कोण आहेत आणि इस्रायलांसाठी संदेष्टे काय काय केलेत ते आपण आता बघूया. संदेष्टे म्हटलं तर पिता परमेश्वराच्या वतीने बोलणारे व्यक्ती. कोण आहेत मुलांनो? परमेश्वराच्या वतीने बोलणारे व्यक्ती म्हटलं तर संदेष्टे होय. इस्रायल लोकांच्या लोकांना या इस्रायलियांना संदेष्टांनी चुकांची त्यांना आठवण करून दिली, कारण की त्यांनी देवापासून दूर जाऊन मूर्तीपूजा करू लागले. तर त्यांच्यावर पश्चाताप करण्यासाठी त्यांना सांगितले आणि त्यांना परिवर्तन करून चांगुलपणाच्या मार्गावर परत येण्यासाठी आव्हान या संदेष्टांनी इस्रायल लोकांना दिले. इस्रायलच्या इतिहासामध्ये जबरदस्त प्रभाव पाडलेले संदेष्टे जुन्या करारामध्ये अनेक संदेष्ट्याच्या नावावर ग्रंथ लिहिलेले आहेत. तर संदेष्टे 16 आहेत, त्यात लहान संदेष्टापेक्षा 4 संदेष्टे मोठी आहेत. ते आहेत यशया, यिर्मिया, हेजेकियल आणि दानियल. हे आहेत मोठे संदेष्टे. तर लहान संदेष्टे 12 आहेत. ते आहेत होशेय, योएल, आमोस, ओबद्या, योना, मिखा, नहुम, हबकूक, सफन्या,
हा गाय जखरिया व मलाकी यांना लहान संदेष्टे म्हणतात. यात काही प्रमुख संदेष्टे सुद्धा आहेत. ते आहेत दोन आहेत, एलिया आणि एलिशा. या द्वारे केले गेलेले कार्य आपण राजे या ग्रंथामध्ये बघतो. संदेष्टाद्वारे वेगवेगळ्या संदर्भात घोषित गोष्टींना शिष्यांनी संग्रहित करून पुस्तकाच्या रूपात बनवले आहेत. इतिहासाच्या एक लांब कालावधीपर्यंत इतिहास सुद्धा संदेष्टाच्या ग्रंथात उपलब्ध आहे. तर ज्यांनी उल्लेखनीय शिक्षण दिले होते ते आपण त्यांची विवरण आता आपण बघूया. तर प्रमुख संदेष्टे पहिले आहेत एलिया आणि एलिशा, त्याच्यावर आपण बघूया. तर आता आपण एलिया आणि एलिशा यांच्याबद्दल बघत आहोत. तर इस्रायलाचा राजा आहाबने बाल देवतांसाठी मंदिर बनवले आणि सर्व लोकांनी आणि आपल्या दोन संतांना देवतांसाठी होमार्पण चढवले. सर्व काही त्यांनी प्रयत्न केले तरी पण त्यांच्या देवतांनी त्यांचं होमार्पण स्वीकार केले नाही. तर संदेष्टा एलिया म्हणाला की मूर्तीपूजामुळे राजाला दंड भोगावे लागतील, पश्चाताप करून प्रभू परमेश्वराकडे परत येण्याची तकलीफ सुद्धा संदेष्टांनी दिले होते. कोणते संदेष्टांनी दिले? एलिया संदेष्टाने दिले होते. जेव्हा एलियाने पिता परमेश्वरासाठी होमार्पण अर्पण केले, वेदी तयार केली आणि त्याच्यावर यज्ञ अर्पण केले, तेव्हा पिता परमेश्वराने एलियाची प्रार्थना ऐकली आणि अर्पण केलेले जे यज्ञ बळी होते, लाकडे दगड माती सर्व भस्म होऊन पिता परमेश्वराने स्वीकार केली. हे सर्व पाहून सर्व लोक तो आहाब राजा सुद्धा पिता परमेश्वरावर विश्वास केले. अशा प्रकारे इस्रायली लोकांना खरे परमेश्वराची ओळख होऊन त्यांचा विश्वास सुदृढ झाला. संदेष्टा जे एलिया यांच्या नंतर एलिशा जे संदेष्टे होते त्यांनी सुद्धा पुष्कळ चमत्कार केले आणि कष्ट सहन करणाऱ्या प्रति परमेश्वराचे प्रेम एलिशानेच आणि त्यांच्याद्वारेच इस्रायल लोकांच्या माध्यमातून प्रकट झाले. तेच आपण बघतो की एलिया आणि एलिशा बद्दल. यशिया ग्रंथाबद्दल आपण बघूया. यशिया यरुसलेमचा निवासी होता. काय होता? निवासी होता. त्यांना प्राप्त झालेल्या परमेश्वराची दर्शनाद्वारे परमेश्वराच्या परम पवित्रतेबद्दल यशियास अनुभव प्राप्त झाला आणि हा पवित्र करण्याच्या अग्नीने पिता परमेश्वराने यशेला जिव्हेला पवित्र केले. यशियाच्या जिव्हेला पवित्र केले. तर या यशिया ग्रंथामध्ये या पुस्तकामध्ये इस्रायली लोक कसे परमेश्वराला तिरस्कार केले ते सुद्धा आपल्याला आढळतो. तो दुःख व्यक्त करतो आणि या पुस्तकामध्ये न्यायभंग, बेईमानी, असत्य, कपटपणा, परमेश्वराची निंदा आणि घमंड यांनी देश भरलेला आहे. या सर्वांच्या विरुद्ध यशया जो अखिल सृष्टीचा उद्धार करे आणि या पिता परमेश्वराच्या जे भविष्यवाणी या पुस्तकात देखील करतो, तर एका तारणाच्या आगमनाबद्दल देखील तो भविष्यवाणी या यशया ग्रंथामध्ये या पुस्तकामध्ये करतो.
देवाने अनंत प्रेम, मन परिवर्तन, प्रतीक्षा इत्यादि या संदेशाच्या इतर विचारधारा सुद्धा आपण बघतो. यिर्मिया संदेशाबद्दल आपण बघूया. जेव्हा यिर्मिया लहान होता तेव्हाच पिता परमेश्वराने त्याला बोलावले. इस्रायल लोकांना जे त्यांनी गुलामगिरी मधून त्यांनी अवगत करण्यासाठी यिर्मिया संदेशाला पिता परमेश्वराने पाठवले. यिर्मियाला शक्ती दिली आणि त्याला शक्ती प्रदान केली परमेश्वराच्या संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पिता परमेश्वराने पाठवले. आणि त्याच्या ओठांना स्पर्श करून पिता परमेश्वर त्याला म्हणतो की मी तुला माझे वचन तुझ्या मुखातून सर्वांना देणार. आणि पहा, उपज्ञास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास आणि पाळून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला राजा जो राष्ट्रावर आणि राज्यावर नेमले आहे. अशा प्रकारे लोकांचे धार्मिक पतन आणि समाजात घडलेले अन्यायाचा विरुद्ध त्याने जोरदार प्रवचन केले. अशा प्रकारे यिर्मिया लोकांना सांगितले की जसे तुम्ही पितापासून दूर जाता तर कधीच तुम्हाला देवाची ओळख होणार नाही. भक्ती कार्य तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही पिता परमेश्वरा ओळखून त्यांचे सार्थक होऊन त्यांच्या जवळ येणार. आणि भाईचारा आणि आपली प्रेम सामुदायिक विकसित होतील. परमेश्वराद्वारे जे काही सोपवलेले कार्य आहे ते यिर्मियाने लोकांसोबत त्यांच्या समोर टाकतो आणि लोकांना पिता परमेश्वराबद्दल सांगतो. हेजेकियल बद्दल आपण बघूया. बाबेलच्या गुलामगिरीत असलेल्या लोकांना नवीन आशेकडे हेजेकियल संदेशाने मुख्य जबाबदारी होती. भविष्यवाणी, प्रतीके, दाखले, चिन्हे इत्यादी माध्यमाने त्यांनी लोकांना शिकवले. एका नवीन समुदायाच्या स्वरूपात इस्रायली विकसित होतील. त्यांच्या सेवेसाठी एक मोठा मेंढपाळ येईल. परमेश्वराचा आत्मा इस्रायलास नवजीवन करून देईल. नवीन मंदिर बांधिले जाईल. परमेश्वराचा महिमा परत येईल. इत्यादी आशेचे संदेश हा हेजेकियल संदेशा लोकांना दिले. धर्माचार्य आणि धर्माध्यक्ष बद्दल आपण बघूया. कि जुन्या करारात आपण बघितलं की लोकांना त्यांना देवाकडे आणण्यासाठी जे लोक देवापासून दूर गेले त्यांना देवावर विश्वास ठेवण्यासाठी संदेशचे नियुक्त केले होते. तशाच प्रकारे नवीन करारामध्ये जे ख्रिस्त सभा आहे, ख्रिस्तीय लेकरे आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संत पापा आहेत. अशाच प्रकारे येशू ख्रिस्ताचे जे आपल्याला आज्ञा दिलेली आहे येशू ख्रिस्ताने, तर त्यांच्यावर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपलं जीवन जगण्यासाठी धर्माध्यक्ष जे अधिकारी आहेत त्यांना नियुक्त केले आहे. तर आपण जे ख्रिस्तीय लोक आहेत येशूच्या आज्ञेच्या अनुसार आपण चाललं पाहिजे, देवावर विश्वास ठेवलं पाहिजे. जे मार्गदर्शन आपल्याला ख्रिस्त सभा देतो त्याच्यानुसार आपण चाललं पाहिजे. कारण की सभेचे जे लेकरे म्हणून आपण आहोत, आपली वाढ होण्यासाठी आपण हे सर्व काही देवाची आज्ञा, देवावर प्रेम करावे, इतरांवर प्रेम करावे जे ख्रिस्त सभा आपल्याला शिकवतो त्याच्यानुसार चालावे हेच आपली जाणकारी आहे. हेच आपल्यावर जबाबदारी म्हणून दिलेले आहेत.
आजच्या क्लास मध्ये आपण शिकलो की ईसाई लोकांना मार्गदर्शन देणारे संदेष्टे कोण कोण होते। तर आज तुम्हाला हा धडा वाचायचा आहे आणि दिलेले प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। त्याच्या सोबत सुद्धा तुम्हाला जे संदेष्टे ईसाई लोकांना मार्गदर्शन दिले त्यांची नावे तुम्हाला लिहायची आहे। तर आपलं आजचं धर्मशिक्षणाचं जो क्लास आहे आपण प्रार्थनाद्वारे समाप्त करूया। तर सर्वजण हात जोडा, आपले डोळे मिटा। हे पिता परमेश्वरा, आजच्या दिवसाबद्दल आणि आजचा क्लास चांगल्या रीतीने समजण्यासाठी ऐकण्यासाठी संधी दिल्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो। आणि यापुढे जे काही मार्गदर्शन आपली ख्रिस्त सभा आम्हाला देते त्याच्या अनुसार आम्ही चालण्यासाठी आम्हाला कृपा दे, आम्हाला शक्ती दे आणि आमच्या सोबत राहून तुझ्यावरचं प्रेम आमच्यामध्ये वाढ हो। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे आमेन।